नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आज आपण चाललोय फिरायला. जसं मुंबई पुणे मुंबई हा पिक्चर असतो तसं एखादी ट्रिप पण होऊ शकते, पण ती पुण्यापासून स्टार्ट होणार कारण आपण आहे पुण्यात. सो लेट स्टार्ट आवर ट्रिप टू लवासा अँड आफ्टर दॅट इन पानशेत अँड आफ्टर पानशेत बॅक टू द पुणे. लेट स्टार्ट रॉकिंग वीकेंड ब्रो. सुंदर असं दृश्य आणि आलेला हा पाऊस आणि या पावसाबरोबर चेहऱ्यावर आलेली स्माईल आणि आपण या ठिकाणी आलेलो आहोत आता टेमघर धरणाच्या जवळ. ख्वाहिश पुरानी हो पूरी तुझी से मेरी ये कहानी. सुंदर असं विहंगम दृश्य आणि थोडा थोडा पडणारा पाऊस यातच आपण पोहोचलेलो आहे लवासा सिटी मध्ये. मी तुम्हाला दाखवतोय तो लवासा सिटीचा टॉप व्ह्यू. मित्रांनो, लवासा हे पुण्याजवळ बांधलेले खाजगी शहर आहे. हे शैल्यात्मक दृष्ट्या इटालियन शहर पोर्ट फिनोवर आधारित आहे, ज्यामध्ये एकच रस्ता आणि त्याच शहराचं नाव असलेल्या अनेक इमारती आहेत. हे शहर 15 लहान मोठे डोंगर आणि घाटामध्ये तयार करण्यात आलेलं आहे. याचं क्षेत्रफळ जवळपास 25,000 acres एवढं आहे. तर या ठिकाणी तयार करण्यात आलेला तलाव हा 90 लहान मोठ्या झऱ्यांपासून बनवण्यात आलेला आहे. तर फायनली आता आपण आलेलो आहे लवासा सिटीच्या व्ह्यू पॉइंटला. इथं जसं आपण एंट्री करताच आपल्याला अतिशय छान असं वातावरण आणि मस्त असा व्ह्यू पाहायला भेटतो. याच्यामध्ये आपण अगदी फॉरेनला आलो आहे असंच आपल्याला वाटतं, कारण इथल्या सगळ्या ज्या बिल्डिंग आहेत त्या अगदी फॉरेन स्टाईलमध्ये बांधलेल्या आहेत, युरोपियन पद्धतीच्या बिल्डिंग. त्याच्यामध्ये अगदी एकसारखी घरं, तसंच रंग आणि मस्त असं तलावाच्या बाजूला सिस्टमॅटिक पद्धतीने बांधलेलं आहे सगळं. आणि खरंच परदेशात आल्यासारखं या ठिकाणी आल्यावर आपल्याला वाटतंय. तर आता वेळ झालेली आहे गुगल मॅप बघण्याची, कारण आता लवासा एक्सप्लोर करून आपण जाणार आहोत पानशेतला. हम चले बहारों में गुनगुनाती राहों में धड़कने भी तेज है अब क्या करे ओ वक्त है तो जीने दे दर्द है तो सीने दे ख्वाहिशें अनजान है अब क्या करे. येस, आणि खूप सारा छान असा प्रवास करून आता आपण पोहोचलेलो आहे पानशेतच्या फार्म हाऊसला.
मित्रांनो, पानशेत मधील वातावरण हे अतिशय निसर्गरम्य आणि मनमोहक असं आहे। या धरणाच्या आजूबाजूला खूप सारे रिसॉर्ट्स आहेत जिथे आपण स्टे करू शकतो आणि पानशेतच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो। तसंच इथं इतर वॉटर ॲक्टिव्हिटीज आणि ॲडव्हेंचर्स सुद्धा अवेलेबल आहेत। मित्रांनो, जग हे एक पुस्तक आहे आणि त्याचं प्रत्येक पान म्हणजे एक नवीन ठिकाण आहे। म्हणूनच निसर्गाचं खरं प्रेम आणि त्याचं सौंदर्य समजून घ्यायचं असेल तर नक्कीच प्रवास करा, क्षण गोळा करा, आठवणी तयार करा आणि वर्षातून एकदा तरी अशा ठिकाणी जा जिथं तुम्ही यापूर्वी कधीही गेलेला नव्हता। मित्रांनो, जग हे एक पुस्तक आहे आणि याचं प्रत्येक पान म्हणजे एक नवीन ठिकाण आहे आणि असंच एक नवीन पान वाचण्यासाठी आता आम्ही निघालेलो आहोत। आणि आता अशा पद्धतीने आपण आपली ट्रिप कंप्लीट केलेली आहे। तर थँक्यू व्हेरी मच। हम चले बहारों में गुनगुनाती राहों में धड़कने भी तेज है अब क्या करें।